पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या स्वप्नातील जलजीवन मिशन अंतर्गत हर घर नल हर घर जल या योजनेअंतर्गत गुरुवारी पनवेल तालुक्यातील पळसपे येथे नल पाणी पुरवठा योजनेचा भूमिपूजन समारंभ उरणचे आमदार महेश बालदी यांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न झाला. पळसपे गावच्या इतिहासामधील आज अतिशय आनंदाचा दिवस आहे. नळ पाणी पुरवठा योजनेअंतर्गत तब्बल 1,19,99,000 रुपयांच्या कामाचे भूमिपूजन आज उरणचे आमदार महेश बालदी यांच्या प्रयत्नातून होत आहे. त्याचा आनंद आम्हा सगळ्या कार्यकर्त्यांना नक्कीच आहे असं मत यावेळी पनवेल तालुका अध्यक्ष अरुण शेठ भगत यांनी यावेळी व्यक्त केलं. एक अतिशय आनंदाचा दिवस आपण आपल्या इतिहासातला समजावं लागेल की एवढा मोठा निधी आपल्याला या ठिकाणी आता यांनी सांगितलं विजयने की 2053 पर्यंतची ही योजना आहे, म्हणजे तोपर्यंत एवढी लोकसंख्या वाढेल एवढी मोठी योजना, एवढी दूरदृष्टी डोळ्यासमोर ठेवून नरेंद्र मोदी साहेबांनी सर्व पंतप्रधानांनी आपल्या केलेलं काम आहे आणि म्हणून या कामाचं चांगल्या पद्धतीनं काम व्हावं, त्याचा लाभ सर्वांना कसा मिळेल या दृष्टिकोनातनं आपण सर्वांनी प्रयत्न करावा. आणि माझी परस्परवाल्यांना विनंती राहील की एवढा मोठा निधी तुमच्या गावात दिला, तुमचा निधीसुद्धा आम्हाला मतान तितक्यानं मोठ्या संख्येनं तुम्ही द्याल अशी अपेक्षा या ठिकाणी व्यक्त करतो. कारण सर्व लोक आपले भाजपवाले आहोत, आम्ही सांगतो बहुतेक लोक सांगतात आम्ही भाजपमध्ये पेटीमध्ये गेल्यावर का कमी होतात, याचा अभ्यास आपल्याला सर्वांना या निवडणुकीमध्ये करावा लागेल असं मला वाटतं. आणि आपण सर्व कार्यकर्त्यांनी प्रयत्न करावा का बा एवढा मोठा निधी इथं आणतात, चांगले आमदार आहेत. आता रामजी ठाकूर साहेबांच्या मार्गदर्शनाचे काम करत असताना आमदार प्रशांत ठाकूर साहेबांनी नरेंद्र मोदी साहेबांनी आमचे हे नरेंद्र मोदी म्हणजे महेश बालदी साहेब हे दोघे एकत्र आल्यानंतर काय होऊ शकतं याचा नमुना पनवेल आणि उरण मतदारसंघामध्ये आज बघायला मिळत आहेत. मी पाठपुरावा केलेल्या विकास कामांचं श्रेय घेण्याचे काम इतर काही राजकीय मंडळी करत आहे, त्यांना ते करू द्या. आपण भारतीय जनता पार्टी म्हणून लोकांच्या समस्या सोडविण्यासाठी नेहमी अग्रसर राहू आणि उरण मतदारसंघाचा चेहरा बदलण्याचे काम करणार असल्याचे मत या भूमिपूजन सोहळ्यादरम्यान आमदार महेश बालदी यांनी व्यक्त केले. हे गावं मजबूत झाली तर देश मजबूत होईल हे मानणारा कोणतरी दृष्टा पुरुष देशामध्ये पंतप्रधान होतो तेव्हाही आमूलाग्र बदल होतात आणि हे आपल्या इथे होत आहेत. आणि अरुण शेट्टी करेक्ट सांगितलं की हे पुढे पाणी आम्ही दिलं, निधी आम्ही आणून दिला, आता मतं कशी देत आहे ते बघा. आम्ही आमच्या वेळेला बघितलं, अनुभवलं, धोका झाला कोणतरी एक रस्ता अर्ध्या रात्रीत करतो आणि अर्धी लोकं त्या रस्त्यावर वेडी होऊन मतं देतात हे योग्य नाही. ह्या योजनांची माहिती लोकांपर्यंत पोचवणं हे राजकीय कार्यकर्ते म्हणून आपलं आहे आणि त्याच्यामध्ये आपण यशस्वी आहोत का फेल्युअर आहोत याचं प्रमाण सिद्ध कधी होतं निवडणुकीची आलेली आकडेवारी, आणि त्या आकडेवारीमध्ये आपण काळजी घ्यावी ती तुम्ही यंदा घ्याल. अण्णांनी शब्द दिला की येत्या जिल्हा परिषद आणि पंचायत समितीला आम्ही पुढे राहू, तेव्हा ही योजना यशस्वी झाली. यशस्वी होणारच आहे, पाणी मिळणारच आहे, पण नाहीतर काय आहे की काही जण अशाही बोंबा मारणार आहेत. कोण सावळे रस्त्याला मी सेंटर रोड फंड याचं नितीन गडकरींकडून 20 कोटी रुपये आणले आणि तो रस्ता फार खराब होता म्हणून शेका पक्षाने आंदोलन केलं. आता त्यांचं काय म्हणणं आहे माहिती आहे का, आमच्या आंदोलनामुळे पैसे आले. अरे काय म्हणजे कोणाकडे कशी पाळणा हल्ला तरी हे यांचं कर्तृत्व सांगायला पुढे जातात, त्याच्यात लज्जा न भय अशी परिस्थिती आहे. त्याच्यामुळे वाईट वाटतं की बोलताना हिंमत कशी होते. यांनी जर कोण सावळ्याला आंदोलन करून जर तिथे 20 कोटी रुपये सेंटर रोड फंड आला असता तर हे तर महाविकास आघाडीत आहेत, यांनी तर हक्काने आणायला पाहिजे होतं, पण तसे आले नाहीत पैसे. स्वतः आणायचं नाही, लोकांनी आणल्यानंतर त्याचं श्रेय वादा करता अनेक जण झटत आहेत, पण आपल्याला त्याची चिंता नाही. आपल्याला जे दायित्व समाजाने दिलं आहे आमदार म्हणून आणि आपण सर्व सरपंच म्हणून सदस्य म्हणून आपल्याला लोकांच्या आयुष्यामध्ये जे काय करता येईल, जे जे उत्तम उदात्त उन्नत करता येईल गावाकरता समर्पित ते आपण करत राहिलं पाहिजे. यावेळी पळसपे सरपंच चंद्रकांत भुईर, उपसरपंच सपना वारके, पळसपे बीजेपी अध्यक्ष सुनील गवंडी, ग्रामपंचायत सदस्य विजय गवंडी, माजी सरपंच रघुनाथ गवंडी, दिनेश बेडेकर, अजय तेजे, प्रकाश चौधरी, विकास भगत, राजेश कांबळे, अरुणा भुईर, जमदाडे मॅडम यांच्यासह पदाधिकारी, कार्यकर्ते व ग्रामस्थ उपस्थित होते.